नमस्कार, मी अक्षता। आपण पाहतात आपला आवाज, आपला आवाज मध्ये आपले स्वागत। लोकमत समूहाच्या वतीने राजधानी दिल्ली येथे महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुस्तकाचा वितरण सोहळा पार पडला। कोविड या काळात वर्षभरात अनेक सामाजिक व राजकीय कामांची दखल घेत महाराष्ट्रातून ठराविक व्यक्तींची निवड करण्यात आली। त्यात राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती व पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा समावेश आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुस्तकाचे वितरण झाले। यावेळी सन्मान स्वीकारताना आमदार निलेश लंके यांनी सांगितले की हा सन्मान माझा नसून गेले कित्येक एक दिवस कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी वाडी वस्तीवर जात योगदान देणाऱ्या व मला माझ्या सामाजिक कार्यात सावलीसारखे माझ्या पाठीमागे राहणाऱ्या माझ्या सहकारी मित्रांचा आहे। यावेळी लोकमत समूहाचे प्रमुख राजेंद्र दर्डा, ऋषी दर्डा, योगेश लखनवी, अखिलेश प्रसाद सिंग, खासदार प्रतापराव जाधव, खासदार कुणाल तुमाने, संदीप सिंग, व्हॉइस प्रेसिडेंट BKT या मान्यवरांचा प्रमुख उपस्थित हा सन्मान सोहळा पार पडला। याचीच काही दृश्य पाठवलीत आपल्या आवाजचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी, पाहुयात। आज या ठिकाणी लोकमत ऑफ द इयर अवॉर्ड 2020 या पुरस्काराचा जे मला आज मान सन्मान या ठिकाणी लोकमतने दिला तो माझा नव्हे तर माझ्या मतदारसंघातील माझ्या सर्व मायबाप जनतेचा अंध अपंगांचा निराधारांचा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा। या ठिकाणी मी ज्या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतो तो मतदारसंघ आदरणीय अण्णासाहेब हजारे, आदरणीय पोपटराव पवारांचा हा मतदारसंघ। त्या मतदारसंघामध्ये मी ज्यावेळेस या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मला या मतदारसंघातील सर्व जनतेने लोकवर्गणीतून निवडून दिल्यानंतर मी कामकाजाला सुरुवात केली आणि थोड्याच दिवसामध्ये कोरोना या नावाचं महासंकट या पूर्ण जगावर पूर्ण देशावर आलं। त्यावेळेस 22 मार्चला लॉकडाऊन झाला आणि मी 23 मार्चपासून माझ्या मतदारसंघामध्ये सुपा असो, टाकळी डोकेश्वर असो, नवनागापूर या ठिकाणी अन्नछत्र चालू केलं आणि 64 दिवसामध्ये 2 लाख लोकांना अन्नदान देण्याचं काम केलं। आणि त्याच माझ्यामध्ये पायी जाणाऱ्या 800 लोकांच्या ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं काय पायी जाणाऱ्या लोकांना पायात चप्पल नाही, पायदान नाही, त्यावेळेस त्यांना प्रत्येक दिवशी 500 ते 600 लोकांना चप्पल वाटप केली। आणि ज्यावेळेस कोरोनाची परिस्थिती वाढत चालली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं ज्यावेळेस 10 पोरी यायचे त्यावेळेस 8 पोरी यासाठी असायचे की आम्हाला कुठेतरी बेड उपलब्ध करून द्या, व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्या। त्यावेळेस मी माझ्या मतदारसंघामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नावाने कोविड सेंटर चालू केलं आणि ते कोविड सेंटर 1000 बेडचं कोविड सेंटर होते। आणि तुम्हाला अभिमानाने सांगतो त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून मी 4523 रुग्ण 100% बरे केले आणि कुठलाही 1 रुपया खर्च न लागतात त्या ठिकाणी त्याचीच पावती म्हणून मला पवार साहेबांनी एक ॲम्ब्युलन्स फ्री दिली आणि इतकं चांगलं कोविड सेंटर चालू केलं। मी ज्यावेळेस कोरोनाचं संकट असेल त्यावेळेस मी एक निर्णय घेतला होता, मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझ्या ह्या माईबाप जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी मी अहोरात्र कष्ट करेन, माझी काळजी घेणारा परमेश्वर मी या जनतेची काळजी घेतली पाहिजे। त्यामुळे मला आज या लोकमतने जो पुरस्कार दिला आणि तो पुरस्कार सुद्धा गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते तो पुरस्कार दिला ते माझं त्याहून डबल भाग्य आहे। कारण ज्या माणसाने गाव शहर असो किंवा तालुका असो, राज्य राज्य असो, रस्त्याचं जाळं उभं केलं त्या गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते मला पुरस्कार मिळाला ते माझं सर्वात भाग्य। मला मी लोकमत परिवाराला धन्यवाद देतो। तो रामकृष्ण आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी YouTube ला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर।